नमस्कार मित्रांनो, टेक्नो शिक्षक या युट्यूब चॅनल मध्ये मी नेपाल वालदेव परत एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. ब्रेकिंग न्यूज, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आजची बातमी आहे, आचारसंहिता लागू झालेली असतानाही हे अत्यंत महत्वाची 10 कामे होणार आहेत, सर्वांना दिलासा मिळणार आहे. तर हे 10 कामे कोणकोणती आहेत याचा सविस्तर वृत्तांत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत. माझ्या टेक्नो शिक्षक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका. आज निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना आचारसंहिता लागू झाल्याचीही घोषणा केली. निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सर्व सरकारी कामं बंद होणार असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करणार बंदी आहे आणि कोणती कामे चालू राहणार आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला नियमभंगामुळे तुरुंगाची हवा खाऊ लागू शकते. आम्ही या ठिकाणी आचारसंहिता लागू असतानाही सुरू राहणार असणाऱ्या 10 कामांची यादी देत आहोत. पहिला, आधार कार्ड बनवणे, दुरुस्त करणे, साफसफाई संबंधी काम, वैद्यकीय उपचार संबंधी मदत, वीज आणि पाण्यासंबंधी काम, पेन्शन संबंधी कामे, जाती प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र बनवण्याची कामे, ज्या लोकांना घराच्या आराखड्यासाठी निवेदन दिलंय त्यांचे आराखडे पास होतील पण नवीन आवेदन स्वीकारले जाणार नाही, रस्त्याच्या दुरुस्तीची कामे, सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही आणि 10वा, यासह अन्य काही जीवनावश्यक आणि आपत्कालीन कामे आचारसंहितेचे कारण पुढे करून सरकारी अधिकारी टाळू शकणार नाही. तर मित्रांनो, हे जी 10 कामे आहेत हे 10 कामे आचारसंहिता सुरू असतानाही सुद्धा पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, आवडला ना व्हिडिओ? आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अशीच नवीन नवीन माहिती करता आम्हाला टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.